पोलीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. ट्रिपल इंजिन सरकार मेगा भरतीचे गाजर दाखवत असल्याचा आरोप अभिषेक कळमकर. अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस भरती करणारे उमेदवार हे पोलीस भरतीची तयारी करत आहे आणि सध्या गृह विभागातील 2022 आणि 2023 या सालची पदे रिक्त असल्यामुळे उमेदवारांची लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी. तसेच मागील 3 मार्च 2023 रोजी सामान्य प्रशासन विभागामार्फत 2 वर्ष वयोमर्यादा वाढवून देण्यात आली. मात्र 31 डिसेंबरपूर्वी पोलीस भरती प्रक्रियेची जाहिरात न निघाल्यास अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरतील. त्यामुळे येणाऱ्या 31 डिसेंबर 2023 पोलीस भरतीची जाहिरात काढावी आणि उमेदवारांचे अर्ज भरून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, किरण दहीफळे, आदित्य काळे, भारत जाधव, भाऊसाहेब बादमले, राहुल बहिरे, सोपान नाकाडे, जालिंदर कुसेकर, शिवदास मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यामध्ये वेळोवेळी प्रशासनाकडून असं सांगितलं जातं की पोलीस मनुष्यबळाची कमतरता आहे आणि राज्य शासनाने हेही सांगितलं यावर्षी, हे वर्ष जवळजवळ संपत आलेलं आहे आणि याही वर्षी असं सांगितलं आलं वेळोवेळी. ज्यावेळेस माननीय गृहमंत्री फडणवीस साहेबांना विचारण्यात येतं, त्यांच्या मंत्रिमंडळातल्या बाकीच्या मंत्र्यांना विचारण्यात येतं की पोलीस भरती ही कधी होणार, तर त्यामध्ये आम्ही लवकरात लवकर करू असं त्या ठिकाणी ह्या सगळ्या पोलीस भरती या कॅन्डिडेट्स जे आहेत ह्या उमेदवारांना आणि म्हणून त्यांच्याकडं ती त्यांची आशा लागून जाती की आपली आता प्रोसेस होणार आहे, भरती होणार जाहिरात निघाल्यानंतर, आणि त्याही पलीकडं 7-8 महिन्याचा प्रोसेससाठी अवधी लागतो. ही मुलं आज नगर जिल्ह्यातलं बघितलं, आपल्या नगर शहरामध्ये अशा बऱ्याचशा अकॅडमी आहेत आणि नगर जिल्ह्यामध्ये बालिकाश्रम रोडच्या परिसरामध्ये जिल्ह्यातले अनेक तरुण युवक आणि युवती ह्या येतात त्या अकॅडमीमध्ये मेहनत घेतात. दररोजचं 5-5, 7-7 किलोमीटर यांना पळावं लागतं, बाकीचं प्रशिक्षण हे वेगळं आहे. प्रत्येकाचा किमान खर्च जर बघितला तर तो त्या ठिकाणी 7-7, 8-8 हजार रुपये हा खाण्याचा आणि राहायचा वेगळा, त्याच्यानंतर कॉलेजची जे अकॅडमीची फीज आहे ती देखील त्यांना बंधनकारक आहे भरणं. तर ग्रामीण भागातले हे गोरगरीब घरातले मुलं की त्या ठिकाणी आपलं करिअरसाठी येतात, सरकारवर विश्वास ठेवून येतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे त्वरित निर्णय जर होत नसले तर ती खूप मोठी या राज्याची शोकांकिता आहे. एकीकडं मेगा भरतीचं गाजर दाखवलं जातं, आम्ही ही मेगा भरती करू, ते करू, अमुक करू, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी काही होत नाही. अनेक असे काही प्रसंग आहेत, आत्महत्या करण्याचे प्रयत्नसुद्धा या तरुण पोरांनी केलेले आहेत. तरुण पोरांना एकीकडं मोठे मोठे स्वप्न दिले जातात की आम्ही या ठिकाणी असे पद्धतीचा रोजगार उपलब्ध करू, हाच रोजगार होणार आहे. जर पोलीस भरती झाली तर त्या ठिकाणी तो त्याच्या घरी सांगून येतो, त्याच्या नातेवाईकांना सांगून येतो. आईवडिलांना मोठे मोठे स्वप्न असतात की आपला मुलगा लवकर भरती होईल, परंतु शासनाचं हे वेळ काढूपणा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये जाहिरातबाजी करायची मोठी मोठी, परंतु हे जे ज्वलंत प्रश्न आहेत, संवेदनशील प्रश्न आहेत, हे त्या ठिकाणी शासनाने याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये 7 तारीख 8 तारखेला हिवाळी अधिवेशन चालू होतं आहे, राज्यातही होते, संसदेमध्ये होतं आहे. संसदेच्या जे संसदरत्न आहेत सुप्रियाताई सुळे त्यांच्याकडे देखील आम्ही हे सगळ्या आत्ता जे उपस्थित आहेत हे सगळे तरुण यांच्या ज्या भावना आहेत आम्ही त्यांना तो पत्रव्यवहार देणार आहे, ते देखील मुद्दा उपस्थित करतील. आपल्या राज्याचे जे कर्तव्यदक्ष आणि एक चांगले जे आमदार आहेत रोहितदादा पवार, त्यांची युवा संघर्ष यात्रा निघाली आहे, त्यांच्यामध्ये देखील त्या यात्रेमध्ये हा प्रामुख्याने हा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या माध्यमातून देखील हिवाळी अधिवेशनामध्ये हा तरुणांचा आवाज सगळा तो अधिवेशनामधून माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि हे जे ट्रिपल इंजन सरकार आहे या सगळ्या मंत्र्यांना हा आवाज ऐकू येईल अशा पद्धतीचे आम्ही प्रयत्न करू. रोहितदादांचा एक सक्षम आवाज, बुलंद आवाज तो त्या ठिकाणी अधिवेशनातून गेला, तर ह्या सगळ्या आमच्या या मित्रांचा या जे प्रयत्न करतात आहेत आटोक म्हणजे कष्ट घाम गाळून कष्ट करून सगळं अडचणी पत्करून हे सगळी लोकं यांचे जे स्वप्न हे बघत आहेत हे त्या ठिकाणी मार्गी लागले, तर खूप मोठं काम या सरकारकडून निवडणुकीच्या पूर्वी होईल. भुकन आमच्या
अहमदनगर शहराच्या वतीने या ठिकाणी सकल विद्यार्थ्यांच्या वतीने पोलीस भरती सरकारने काढण्याबाबत आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने आदरणीय गृहराज्यमंत्री फडणवीस साहेबांनी गेल्या काही महिन्यापूर्वी राज्यामध्ये 98,000 जागांची पोलीस भरती निघणार अशी बातमी या ठिकाणी पेपरच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी वाचली. अनेक विद्यार्थी या ठिकाणी रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून हाडाची कड रक्ताचं पाणी करून या ठिकाणी पोलीस भरतीसाठी लागणारी मेहनत या ठिकाणी करत आहेत. परंतु गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारने या ठिकाणी जाहिरात काढली होती. सरकारनं कोरोनाच्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांचं वय या ठिकाणी संपून जाणार होतं, परंतु सरकारनं सांगितलं आम्ही 2 वर्षाची या ठिकाणी वय संपणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलत देत असून येणाऱ्या काळामध्ये जर कोरोना नसता तर 2021 आणि 2022 भरती निघली असती, परंतु एकच भरती या ठिकाणी झालेली आहे आणि दुसरी भरती येत्या डिसेंबर महिन्यामध्ये सरकारने या ठिकाणी मार्गी लावावी जेणेकरून ज्यांचं वय या ठिकाणी संपत आलेलं आहे त्यांना ही शेवटची संधी म्हणून संधी मिळेल. आणि ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी राहण्याचा खर्च या ठिकाणी परवडत नाही. 8-8, 9-9 हजार रुपये विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी खर्च होतो, परंतु सध्या संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. ही सर्व परिस्थितीला मात करून ग्रामीण भागातले विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीसाठी येतात, मुली येतात, मुलं येतात आणि सर्वांची या ठिकाणी एकच इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सरकारने या ठिकाणी भरती काढावी आणि बेरोजगारांना रोजगार निर्माण कसा होईल हा मुद्दा आम्ही सरकारच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सरकारकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. सन्माननीय माजी महापौर अभिषेक भैया कळमकर हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो. आणि या ठिकाणी फडणवीस साहेबांना एक विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आपण या ठिकाणी मोठी मॅगा भरती या ठिकाणी काढावी अशी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी सरकारला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फायब्रा फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅश बॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. व्हिजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स. अटी लागू.